जनता कर्फ्यू पाळा ही विनंती पण वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याची वेळ आणू नका, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचे आवाहन। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती खूपच बिकट आहे, अनेकांना बेड मिळत नाहीत, लोकांचे फोन येत आहेत बेडसाठी ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत, अख्खीच्या अख्खी कुटुंबे कोरोनाबाधित झाली आहेत, त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू सर्वांनी पाळूया असं आवाहन विटेकरांना करतानाच, कुणी छुप्या व्यवसाय करणार असतील तर आम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू अशी अप्रत्यक्ष तंबीही त्यांनी दिली आहे। या संदर्भात त्यांनी विटा नगरपालिकेत पत्रकार परिषद घेतली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते। चला तर पाहूया काय म्हणाले आहेत वैभव पाटील। परवाचा एक प्रसंग मी या निमित्तानं तुम्हाला सांगतात, आमचे आदरणीय किरण भौमितीची आठवण करून देते। 26 तारखेला एक असा प्रसंग घडला की विटामध्ये एकाची कोरोनानं मृत्यू झाला, त्याची बॉडी सुद्धा न्यायला त्याच्या कुटुंबातले पिता आले। असं जर तुम्ही इतकीच माणुसकी सोडून इतक्या खाली जाऊन जर करणार असाल तर उद्या आम्हाला सुद्धा, शेवटी आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण कुटुंब आहे, आम्हाला पण जीव तुमच्या एवढाच प्यारा आहे, धंदा व्यवसाय सगळं आम्हाला सुद्धा प्यारा आहे। आम्ही जर तसं ठरवलं तर ह्या गावावरती व्यवसाय काय पाहिजेल ते तुम्ही जाणताय। मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो की पुढचे 7 दिवस म्हणजे उद्या 11 वाजल्यापासून शुक्रवारी 11 वाजल्यापासून 7 तारखेपर्यंत पुढच्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपण विकास शहरामध्ये जनता कर्फ्यू घ्यावा अशी विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतोय। ही विनंती करत असताना मी विनंती एवढ्यासाठी म्हणतोय की याची कुठंतरी तीव्रता तुम्हाला कळावी म्हणून विनंती म्हणतो। पण ह्या 7 दिवसामध्ये दुसऱ्या बाजूला मी आमच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी, आम्ही आदरणीय मुख्याधिकारी आणि आमची सर्व टीम, आपल्या सर्वांच्या जे व्यापारी जे व्यावसायिक व्यवसाय करणार आहेत त्यांच्याजवळ जाऊन आम्ही त्यांना सुरुवातीला, जर या जनता कर्फ्यूमध्ये कोण व्यापारी उघड ठेवत असेल, कोण व्यापारी तिथे व्यवसाय करत असेल, कोणी छुपा करत असेल आणि वेगळ्या काय पद्धतीने करत असेल तर त्यांना जाऊन पहिले 1-2 वेळा आम्ही विनंती करणार आहे। मात्र 3-र्या दिवशीपासून आमच्यातला विटेकर म्हणून आम्ही त्याला आमच्या पद्धतीने समजून सांगायला सुद्धा कुठं कमी पडणार नाही हे सुद्धा या निमित्तानं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो। कुणी मागेपर्यंत सांगले मला कोणतं गुण म्हणेल, कुणाने काय म्हणेल, पण जीवापेक्षा मला माझ्यावर झाले टीका पण महत्वाची नाही। आज विटेकराचा या तालुक्यातल्या नागरिकांचा जीव आपल्यासाठी महत्वाचा। उद्या असे प्रसंग येऊ नये की आज विकास शहर औद्योगिकदृष्ट्या व्यावसायिक दृष्ट्या आणि ह्या आपल्या औषधाच्या बाबतीत असेल तर हॉस्पिटलच्या बाबतीत असेल, आज आपलं शहर अगदी सगळ्या बाबतीत सक्षम। तालुक्यातील लोक आज त्यांच्या हॉस्पिटलच्या निमित्तानं, औषधाच्या निमित्तानं आणि काही व्यवसायाच्या निमित्तानं तुमच्याकडे येत राहतात। होतंय असं की आज ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा जास्त कोरोनाचा फैलाव आहे। आपण नुसतं शहर बंद करून पण आपल्याला चालणार नाही। मी कालच आदरणीय आमदार अनुभव बाबर असतील, आदरणीय माजी आमदार सदाशिव पाटील असतील, सर्व पक्षाचे सर्व तालुक्यातले ज्येष्ठ सगळे अध्यक्ष असतील, प्रमुख असतील, यांना सुद्धा प्रांतसाहेबांच्या मार्फत विनंती करायला सांगितलेली। मी प्रांतसाहेबांना एवढं सांगितलं की विटा शहर नुसतं आम्ही जनता कर्फ्यू पाळून चालणार नाही, या लोकप्रतिनिधींनी पण याच्यामध्ये तुमचा भाग घ्यावा, त्यांनी सुद्धा जनतेला आव्हान करावं आणि पूर्ण हा खानापूर तालुका जर 7 दिवसांसाठी आपण जनता कर्फ्यू केला तर विट्यामध्ये त्याच पद्धतीने तालुक्यामध्ये वाढणारी ही संख्या अत्यंत चांगल्या पद्धतीने कमी होईल आणि तालुक्यामध्ये आणि विटा शहरामध्ये जी नको त्या गोष्टीसाठी येणारी जी वर्दळ आहे ती बऱ्यापैकी थांबली जाईल आणि ब्रेक द चेन या कन्सेप्ट खाली आपल्याला हा लवकर लवकर हा तालुका आपल्याला कोरोनाच्या वाढणारी संख्या कमी करण्यामध्ये आपण यशस्वी होईल। त्यामुळे हे पत्रकार मित्र आपल्या तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो, सगळ्याच लोकप्रतिनिधींना, सर्व पक्षाच्या जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, सर्व व्यापारी बंधू असतील, तालुक्यातील हर एक नागरिक बंधू भगिनींना या निमित्तानं आम्ही सगळेजण हा चुरून विनंती करतो, आपण सगळ्यांनी थोडस मनावरती घेऊन हा 7 दिवसाचा कर्फ्यू आपण चांगल्या पद्धतीने पाळूया। 7 दिवसानंतर शनिवार रविवार परत 2 दिवस थोडस आपण लोकांना काय त्यांच्या जीवनावश्यक गोष्टीसाठी जे 7 ते 11 टायमिंग दिले त्या टायमिंगसाठी शनिवार रविवार आपण त्यांना थोडस मोकळी घेऊया आणि परत एकदा सोमवारी म्हणजे पुढच्या सोमवारी पुन्हा एकदा 1 दिवसासाठी आपल्याला जनता कर्फ्यू आपल्याला परत एकदा घ्यायचा आहे की जेणेकरून सोमवारी होणारी जास्तीत जास्त गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा रिलीफ मिळेल।